कुलकर्णी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सिंपली स्वादिष्ट मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. काही दिवसातच बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आपण तेवढंच आतुरतेने त्यांची वाट पाहतो. म्हणून त्याचकरिता मंडळी आज आपण बनवणार आहोत त्यांचे आवडते उकडीचे मोदक. पण आजचे हे मोदक मी न बनवता माझ्या काकू बनवणार आहे. आता उकडीचे मोदक माझ्यासाठी तर खूप खास आहेत, कारण माझा युट्यूबचा प्रवासच उकडीच्या मोदकांनी झाला होता. 5 वर्षाआधी माझी सर्वात पहिली हिट रेसिपी होती उकडीचे मोदक. म्हणून दरवर्षी आवर्जून मी मोदकांची रेसिपी दाखवते, म्हणून यावर्षी सुद्धा दाखवणार आहे. पण माझी रेसिपी बघून बघून तुम्हालाही कंटाळा आला असेल, म्हणून मोदक स्पेशलिस्ट म्हणजे आपल्या माधुरी काकूंची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याकडे 10 दिवसाचे गणपती असतात हे जुने फॉलोअर्सना माहीतच असेल, कारण त्याचे ब्लॉग सुद्धा मी दरवर्षी अपलोड करते आणि त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. कुटुंब आमचं एवढा मोठा आहे की पहिल्या दिवशी सर्वांची ताटं मांडलेली असतात बाप्पांसमोर आणि पूजा झाल्यानंतर आम्ही प्रत्येक ताटातनं मोदक खातो. पण जेव्हा आम्ही माधुरी काकींचे मोदक खातो तेव्हा कळतं की हे काकूंचे मोदक आहेत, एवढे मऊ लुचलुशीत आणि तोंडात विरघळणारे असतात आणि त्यांचा आकारही थोडा वेगळा असतो. म्हणून विचार केला की त्यांचे मोदक सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तर मंडळी आज आपण जाणार आहोत माधुरी काकींच्या घरी त्यांचे स्पेशल मोदकांची रेसिपी बघायला. तर जास्ती वेळ न घालवता चला जाऊया आपण काकूंच्या घरी. तर मंडळी आलोय आज आपण माधुरी काकूच्या किचन मध्ये. तर काकू त्यांचे स्पेशल मोदक बनवणार आहेत. तर काकू सिंपली स्वादिष्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर काकू त्यांची स्पेशल मोदक बनवून आज दाखवणार आहेत. तर काकू सांगा तुम्ही कसे बनवता, त्याच्यामध्ये काय काय साहित्य घेता? मी माझ्या पद्धतीचे मोदक करून दाखवते. तर मंडळी चला जास्ती वेळ न घालवता आपण साहित्य पाहूया. मोदक बनवण्यासाठी इथे खवणलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, गुळ आहे, केसर आहे, सुखा मावा म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, मनुका, खसखस, जायफळ आणि तेल. आणि बाकीची साहित्य जे असतील ते पुढे रेसिपी करताना तुम्हाला दाखवेन. तर सर्वात प्रथम आपण सारण बनवणार आहोत. तर सारणासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. तर इथे काकूनी तूप घेतलेलं आहे. तर किती तूप घालायचं आहे काकू? 2 चमचे भरून तूप घातलेलं आहे. गरम होतास याच्यामध्ये हा ड्रायफ्रुट्स आपल्याला परतून घ्यायचे. तर काकू प्रमाण सांगा ड्रायफ्रुटचा किती घेतलाय? अर्धी वाटी. त्याच्यामध्ये काजू, पिस्ता, बदाम आणि मनुका घेतलेले आहेत. हे बघा हलकेसे परतून घेत आहेत. आता याच्यामध्ये काकूने 2 चमचे भरून खसखस सुद्धा घातलेला आहे आणि खसखस सुद्धा तुपावर आपण परतून घेऊया. फ्लेम लो वर ठेवा, फास्ट मतलब हाय वर ठेवू नका. आता याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालूया. तर ओलं खोबऱ्याचं माप बघा, याच वाटीचं माप घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा काकूनी 2 वाटी गच्च भरून घेतलेली आहे. तुम्ही सुद्धा कुठल्याही वाटीचं माप घेऊ शकता. एवढ्या साहित्यामध्ये काकू साधारण किती मोदक बसतील? काकूंचा आवाज खूप हळू येतो म्हणून मी तुम्हाला सांगते, काकूच्या म्हणण्याप्रमाणे 21 मोदक याच्यामध्ये आरामात बसतील आणि ते पण मोठ्या साईजचे. गुळाचं प्रमाण बघा, ज्या वाटीचं माप घेऊन खोबरं घेतलेलं आहे तीच वाटी एकदम वरपर्यंत भरून घेतली आहे. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की कमी वगैरे आहे किंवा तुम्हाला खूप जास्ती गोड लागत असतील तर तुम्ही प्रमाण थोडंसं वाढवू शकता. पण याप्रमाणे बनवा, जबरदस्त लागतात. हलकसं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत जायफळ. तर तुमच्याकडे जर जायफळ पावडर बनवलेली असेल तर 2 चमचेभर तुम्ही घालू शकता, किंवा काकू बघा जायफळ खिसून घेत आहेत आणि असा अर्धा जायफळ खिसलेला आहे. पूर्णपणे गुळ याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालूया. हा झालेलाच आहे सारा. गेल्या वर्षी जेव्हा आशा काकू चे मोदक दाखवले तेव्हा पण मी सांगितलं होतं तुमचे मोदक पण दाखवायचे आहेत. एक वर्ष गेलं, शेवटी फायनली काकू तयार झाले आणि आज आपल्याला मोदक दाखवत आहेत.
तर सारण तयार झालेला आहे मंडळी, हे बघा आता सुरेख रंग आलेला आहे, बिलकुलही कोरडं नाही आहे किंवा जास्ती ओलसरपणाही नाही आहे. आता हे सारण आपल्याला रूम टेम्परेचरवर आणायचं आहे, तोपर्यंत आपण उकड तयार करूया. उकळवणी घ्यायची आता आपल्याला, तर त्यासाठी इथे काकू किती 3 ग्लास पाणी, कारण सारण आपलं जास्ती आहे म्हणून 3 ग्लास पाणी घेत आहे. पाणी ठेवलं होतं मंडळी उकळायला, आता पाण्याला कितपत उकळी आली आहे तर त्यासाठी बघा काकूने 1 चमचा पीठ घेतलंय आणि पीठ घातल्यानंतर हा पाणी पटकन असं वर आल्यानंतर कळायचं की पाणी हा उकळी आलेली आहे, पण आत्ता आलेली नाही आहे म्हणून थोडा वेळ आणखीन आपल्याला थांबावं लागेल. याच्या पाण्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं, आताच घालायचं म्हणजे उकळ आताच, दीड चमचा घालायचा. तर उकळी यायच्या आधीच काकूने याच्यामध्ये 1.5 चमचा तूप घातलेला आहे. काकू मोदकानंतर कुठची रेसिपी दाखवणार तुम्ही? दिवाळीमध्ये, दिवाळीमध्ये काकूंची लेअरवाली करंजी तर अप्रतिम लागते, म्हणजे त्यांची करंजी एवढी मोठी असते आणि त्याच्यामध्ये लेअरसुद्धा भरपूरचे पडतात. हर्षू मला अजूनही सांगतो तुला नाही येत बोलते करता करंजी, करंजी काकूची तुझी उडू ऋषी असते, काकूची उडी मोठी असते. आता गणपतीने पाठव, हा गणपतीलाच तुम्ही पाठवता ना, पण आपण दाखवू बनू ती करंजी. पाण्याला उकळी आल्यानंतर बघा काकू पीठ घालतायत, पण पिठाचा अंदाज त्यांचा जेवढं पाण्यामध्ये पीठ राहील तेवढं घ्यायचं आहे. बघा वाडगावरून पीठ होतं, त्यातलं थोडंसं घातलंय आणि या प्रकारे आपल्याला मिक्स करायचंय, ढवळायचंय. जास्त सुकं नाही करायचं पीठ, म्हणजे पातळच पाहिजे. तर मंडळी ही एक टिप आहे, मोदकांचं पीठ कोरडं नसायला हवं, तसं ओलसरपणा राहायला हवं, त्याच्याने मोदक छान मऊ होतात, है ना काकू? पातेला छोटा आहे पण मोदकांची उकड जी आहे ती एकदम परफेक्ट होणार आहे. त्याच्यामध्ये राहील तेवढं पीठ घातलेलं आहे आणि त्यानुसारच उकड बनवलेली आहे एकदम सैलसर. आता 3 ते 4 मिनिटं शिजवल्यानंतर गॅस बंद करून 5 मिनिटं झाकण देऊन ठेवायचे. बघा पीठ हा वाडगा भरून घेतला होता पण एकदम थोडंसंच राहिलंय, म्हणजे 3 ग्लास पाण्यामध्ये एवढं पीठ बसलंय. 5 मिनिटं झालेली आहेत, आता ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. तर परातीत बघा अर्धीच उकड काढलेली आहे, जागा पुरणार नाही म्हणून अर्ध अर्ध करून आपण मळून घेणार आहोत. तर बघा सुरुवातीला थोडंसंच घेतलेलं आहे काकूने, आता प्याल्याच्या मदतीने ते पीठ मळून घेणार आहेत, कारण पीठ सध्या गरम आहे आणि त्यामुळे हाताला चटके लागू नये म्हणून ही एक टिप आहे. थोडा वेळ या प्रकारे मळून घेतल्यानंतर हाताला पाणी घेऊन सैलसर आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. काकू मदत करू? पक्का? पीठ एकदम मऊसर म्हणला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण जास्ती घ्यायचं की उकळणीच आपली तशी असायला पाहिजे ना, मऊ झाली पाहिजे. अच्छा, म्हणजे मळताना थोडस तूप हाताला लावून घ्यायचं, त्याच्याने मोदक सॉफ्ट होतात. मंडळी मी रिपीट करते कारण काकूंचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल अशी शंका आहे मला, खूप हळू बोलतात. आणि बाकीची उकड काय करायची आपण? ती तशीच ठेवायची, नंतर मळून घ्यायची. चालेल. तर मंडळी आपलं सारण थंड झालंय, मळून झालंय ते पीठ, तर आपण मोदकांची तयारी करूया. काकू पीठ दाखव हा किती मऊ झालेलं आहे, हे बघा छान मऊ झालेत आणि हातावर सुद्धा थोडस मळून घ्यायचं. हा जरा मोठा लागतो गोळा, दाखवा जरा तुम्ही समोर म्हणजे कळेल. हे बघा मंडळी एवढा मोठा गोळा घेतलाय, आता थोडस अच्छा तेलाचा हात लावायचा. ओके, थोडा हात घ्यायचा. अच्छा, म्हणजे
तेल आणि पाणी आणि या प्रकारे वाटी करायची. अच्छा, ही वाटी म्हणजे अशी चपटी वाटी केली आहे आणि याच्यामध्ये आता आपण भरणार सारण. याच्यामध्ये भरलं 2 चमचे सारण. तो अर्धाच होते ना? हा. पुन्हा तेलाचं आणि तुपाचा हात आणि बघा खालून घेत आहे. सवयीप्रमाणे काकू खूप फटाफट करतायत. बोटाच्या आणि अंगठ्याच्या मदतीने या प्रकारे पाकळ्या पाडलेल्या आहेत, पण बघा थोड्याशा लांब पाडलेल्या आहेत, एकदम जवळ केलेले नाही आहेत. आणि मुठीने वरती शेंडा तयार करतायत बघा, बिलकुलही असं कठीण वगैरे नाही आहे, काय आरामात करतात आणि फटाफट सुद्धा. असं हळूहळू वरपर्यंत आणून पॅक करायचंय आणि बोट आणि अंगठ्याच्या मदतीने बघा खड्डा करत ते पाकळ्या करतायत. बापरे, तुमचा कसं हात तरी कसं जातो आतमध्ये आहे ना. आता बघा ही बघ, हा थांबा दाखवा. हा ते ना हे असं. अच्छा, खालून मोदक असं गोल गोल फिरवायचं. गोल गोल फिरवायचं असं. अच्छा, पुन्हा पाकळ्यांना थोडस तेल तूप लावायचं. आहेत ना नेहमीपेक्षा असे वेगळे मोदक. थोडं फाटले तिथे पीठ लावायचं. हा, पाकळ्याचा जास्तीच्या पातळ झाल्या तर फाटू शकतात आणि फाटले तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. हे बघा, या प्रकारे पीठ लावून तुम्ही ते सील करू शकता. काय सुंदर मोदक दिसतोय बघा. पाकळ्यात असे वाटतं तसं की फुलच फुललेलं आहे आणि वरची टोप बघा एकदम शंकासारखी. नेहमीच्या आपल्या मोदकांच्या आकारापासून थोडासा वेगळा आकार आहे, दिसायला अप्रतिम आणि चवीला तर लाजवाबच लागणार आहे. तर म्हणजे याच प्रकारे बाकीचे मोदक सुद्धा काकू करायला बसलाय. मोदकांना थोडासा जास्तीचा वेळ लागतो म्हणून काकू बसून करतायत. जर तुम्हाला पहिल्यांदा मोदकांचा आकार कळला नसेल तर पुन्हा तुम्हाला मी दाखवते. नेहमीसारखी वाटी तयार करायची आणि पाकळ्या पाडायच्या. तर पाकळ्या पण बघा एकदम जवळजवळ नाही आहेत, थोडंसं डिस्टन्स ठेवलेलं आहे. जर खूप जास्ती पाकळ्या हव्या असतील तर तुम्ही जास्तीचं पीठ घेऊन मोठी पारी करू शकता. आणि बघा काय आरामात वरपर्यंत आणतायत, बिलकुलही वेळ लागत नाही आहे. अधूनमधून तेलाचा आणि तुपाचा हात लावा आणि पाकळ्या पाडताना बघा बोटाच्या आणि अंगठ्याच्या मदतीने अशी खोल जागा तयार करतात आणि हलक्या हाताने फिरवतात सुद्धा, म्हणजे छान असा आकार येतोय त्याला. आता वरचा शेंडा एकदम शंकासारखा दिसतो बघा. हळूच खालून फिरवायचा आहे मोदक एकदम हलक्या हाताने आणि याच प्रकारे आपला छानसा मोदक तयार झालेला आहे. झाल्यानंतर सुद्धा पुन्हा थोडंसं तेल आणि तूप लावा, म्हणजे उकडताना फाटायला नको. वरून तर काय मस्त दिसतोय बघा. एवढे मोदक तयार झालेले आहेत. आता या मोदकांना तुम्हाला हवं असेल तुम्ही केसर लावू शकता. पर्सनल चॉईस आहे, नाही लावलं तरीही चालेल, पण केसर लावल्याने जरासं रूप आणखीन जास्ती उठून येतो. तर आपण थोडं थोडं केसर लावूया. आता इथे केसर थोडंसं ओलं झालेलं आहे, थोडंसं पाणी पडलं त्याच्यामध्ये म्हणून थोडंसं चिकटलं आहे, पण केसरने स्वाद छान येतो, दिसायलाही सुंदर दिसतात म्हणून आपण लावतोय. प्रत्येक मोदकाला लावायचं आहे आणि वाफायच्या आधी इथे बघा केळ्याच्या पानाला सुद्धा मी तेल तूप आणि थोडंसं पाणी लावलेलं आहे. छिटकू नये म्हणून थोडं थोडं डिस्टन्स ठेवायचं, एकामेकावर तर बिलकुलही ठेवू नका, नाहीतर काढताना खूप कठीण होतं आणि मोदक फाटतात, म्हणून या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यावी. म्हणून एका भांड्यामध्ये बघा एवढेच मोदक बसत आहेत, तर तेवढंच आपण वाफून घेणार आहोत, जास्ती गर्दी करणार नाही आहोत. तर या भांड्यामध्ये मोठ्या साईजचे बघा 10 मोदक बसलेले आहेत. बाकीचे मोदक अजूनही काकू करतायत, हे आपण दुसऱ्या टप्प्याला वाफून घेऊया. इथे पाणी ठेवलं होतं गरम करायला, उकळी येते बघा हलकीशी. आता हे भांड ठेवून गच्च झाकण देऊन 20 मिनिटं आपल्याला वाफून घ्यायची आहेत.
या भांड्यात बघा आपण 11 मोदक ठेवलेले आहेत, म्हणजे आधीचे याच्यात 10 आणि याच्यात 11, म्हणजे 21 मोठे मोदक झालेले आहेत. पण पीठ आणि सारण उरलं होतं म्हणून इथे छोटे मोदक सुद्धा बनवलेले आहेत आणि छोटे मोदक सुद्धा 10 झालेले आहेत. सारण संपलंय, जरासा पीठ उरलंय, त्याची तुम्ही छोटी भाकरी बनवू शकता. 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण गॅस बंद करून मोदक चेक करूया आणि इथे बघा काय जबरदस्त दिसतंय. तर मंडळी, तयार झालेले आहेत आपले माधुरी काकींचे खास मोदक. आता गरम आहेत खूप, तुम्हाला हवं असेल तुम्ही थोडंसं थंड करू शकता, म्हणजे आरामात तुम्हाला काढता येतील. कारण एकावर एक ठेवलेले नाही आहेत म्हणून चिकटलेले नाही आहेत आणि म्हणून फाटणारही नाही आहेत, म्हणून थोडंसं थंड करून काढले तरीही चालतील. इथे बघा आपले बाकीचे मोदक सुद्धा झालेले आहेत. चला आता बाप्पांच्या नैवेद्याची तयारी करूया. केसर ओला असल्यामुळे वरती चिकटलंय, पण तरी सुद्धा मोदक एकदम जबरदस्त दिसत आहेत. आता वरती तुलसी पात्र आणि दाखवूया बाप्पाला नैवेद्य. स्वादिष्ट मध्ये असे खूप सारे मोदकांच्या रेसिपी दाखवलेले आहेत मंडळी. कुठलीही रेसिपी हवी असेल तर फक्त टाईप करा सिम्पली स्वादिष्ट आणि त्या रेसिपीचं नाव. आता मोदक आतून कसे झालेले आहेत ते सुद्धा पाहूया. हे बघा, हात सुद्धा लावायची गरज नाहीये, एवढे मऊ सूत झालेले आहेत आणि आतलं सारण पण बघा जबरदस्त. तर मंडळी, या गणेश जयंतीला नक्कीच असे मोदक बनवा आणि मला कळवा की ते कसे झालेले आहेत, म्हणून कमेंट करायला बाकी विसरू नका. तर मंडळी, आजचे आपले मोदक झालेले आहेत. तर काकू, थँक्यू मोदक दाखवल्याबद्दल. तर मंडळी, या वर्षी गणेश उत्सवला तुम्ही सुद्धा असेच मोदक बनवा, बाप्पाला नैवेद्य दाखवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. तर मंडळी, नक्कीच बनवा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा.